आज दोन पार्लमेंट आनीक चार बाय इलेक्शनाचे रिजल्ट आशिले। पयली म्हणल्यार आमी गोंयच्या सगळ्या लोकांक ते धन्यवाद दिवपाक सोदता, कारण तेणी बरी मतां आमच्या काँग्रेस वटेच्यान मारली, आमच्या कॅन्डिडेटांक मारली, आनीक आमकां साउथ गोवा सीट जिखून हाडलो। त्या खातीर खास साउथ गोवाचे आमचे सगळे वोटर्स हांचे देव बरें करूं म्हणटा। तशेंच पणजे जे 25 वर्सां बीजेपीच्या ताब्यान आशिले, एक सारको गोंयचो हार्ट असो पणजे, ते सीट काँग्रेसीक दिले म्हणून आमी पणजेच्या लोकांचे धन्यवाद दिता। त्याच बरोबर नॉर्थ गोवाचो बीजेपीचो कॅन्डिडेट बाब श्रीपाद नायक हाचे कॉंग्रेचुलेट करता, आनी हांव स्वता हांगा इलेक्शन कॉन्टेस्ट करतालो तेन्ना लोकांचो जो कौल आसा तो मान्य करून ताचे अभिनंदन करता, आनी नॉर्थ गोवाच्या सगळ्या लोकांचे धन्यवाद दिवपाक सोदता, कारण इतली प्रचंड मोदी वेव आसून ऑल इंडिया भर तरी आसतना बरें मतदान आमकां तेणी नॉर्थ गोवाक केल्लें आसा, आनी जसो इफेक्ट ऑल इंडिया मेळटालो तसो इफेक्ट आमकां गोंयाक, कारण गोंयाक दोनूय सीट तेंचे कडेन आशिल्ली, ती एक सीट लोकांनी आमकां परत दिल्ली आसा, आनीक एक सिटाचेर आमची हार जाल्ली आसा। तशेंच तीन मतदारसंघांक आमी हारलेले आसात। ह्या पूर्ण जे आमी हारल्याक तेजी पूर्ण सगळी जबाबदारी हांव गोवा प्रदेश कमिटीचो अध्यक्ष ह्या नात्यान हांव ही स्विकारतां, कारण प्रत्येक हेजेर हांव इनवॉल्व आशिल्लो, आनी म्हाका दिसता हांव खंय तरी कमी पडलो, म्हज्या नॉर्थ गोवाच्या प्रचारांकूय हांव खंय तरी कमी पडलो। तसोच एज अ पार्टी प्रेजिडेंट म्हणून ह्या तीन मतदारसंघांक जंय आसलो थंय म्हाका दिसता हांव पार्टीचो अध्यक्ष म्हणून हांव कमी पडलो, पूण तरी आसतना आमच्या काँग्रेस पार्टीच्या सगळ्या लिडरांनी एकजुटीन काम केलें, सगळे आमदारांनी एकजुटीन काम केलें, ते खूब वावुरले। आमचे सगळे ब्लॉकाचे अध्यक्ष, आमचे स्टेटीचे ऑफीस बेरर्स, डिस्ट्रिक्टाचे ऑफीस बेरर्स दोनूय डिस्ट्रिक्ट, तशेंच आमचे असंख्य जे बूथ प्रेजिडेंट बुथावयले आमचे सगळे कार्यकर्ते, आनी अहो रात्र आमच्या सगळे कॅन्डिडेटां खातीर काम केलें म्हणून हांव तेंचेय ह्या वेळार धन्यवाद दिता, आनी खास करून लोकांक हें आश्वासन दिवपाक सोदतां की आमी हांगा तीन बाय इलेक्शन हरल्याक आसतले, एक पार्लमेंट इलेक्शन हरल्या आसतले, पूण आमी लोकां बरोबर रावतले, लोकांचे प्रश्न आनीक लोकांचे जे इश्यू आसतले तेजेर आवाज काडपाक 1% आमी फाटीं सरचे ना। जंय जंय लोकांचेर अन्याय जाता ह्या सरकारा कडल्यान तेन्ना आमी लोकांचो आवाज जावन लोकां बरोबर रावन लोकांचे वतीन हे प्रत्येक हेजेर आवाज उठयतले, आनीक लोकां विरोधी जो निर्णय आसतले ताका आमी सदांच विरोध करतले। जेन्ना सरकार बरो निर्णय कितें घेतले त्या निर्णयाक आमी सदांच सपोर्ट करतले। परत एकदा बाब नरेंद्र मोदी आनी तेंच्या पार्टीक आनीक पावटी अभिनंदन करता, आनीक लोकांनी तेंच्या हातीक देशाची सुत्रां परत सोंपयल्ली आसा, तेणी बरो देश हो बरो चलोवचो, सगळ्यांक बरोबर घेवन चलोवचो, आनीक एक जें आमचें कॉन्स्टिट्युशन आसा तें कॉन्स्टिट्युशन सांबाळून आमच्या देशाची प्रगती करपा खातीर तेंकां आमी शुभेच्छा दितां। तशेंच दोनूय जे खासदार, एक काँग्रेसचो आनी एक बीजेपीचो खासदार जो दिल्ली वयतलो, ते अपेक्षा धरता की दोगूय खासदार आमचे लोकांचो आवाज जावन दिल्लीन काम करतले। अध्यक्षान सांगल्या प्रमाणे हांवूय सीएलपीचे वतीन सगळ्यांचे गोंयकारांचे मतदारांचे आमी आभारी। आतांच आमचे हेजे पयले राष्ट्रीय अध्यक्षान सुद्दां प्रेस कॉन्फरन्स घेवन सगळे नागरिकांचे, भारतीयांचे,
आभार व्यक्त केल्ले आसात आणि जे किती रिझल्ट आयलो हो स्वीकारला असं मानून घेतलो असा. त्याचप्रमाणे आमचे गोयचे अध्यक्ष बाब गिरीशबाब त्यांनी तसंच म्हणला की जे किती कौल लोकांनी दिलो असा व आमकां मान्य असा आम्ही फुडें जे काम जे वाटचाल असं चालूच उरतली. आम्ही लोकांचो कौल हो सदीच मानून घेऊ जाय. आयज जर कदाचित बाकीचे लोक जर आसले हांगा दुसरे लोक जर आसले जाल्यार जे जो डिफीट आसता आयज ते स्वताच डिफीट जाल्ले आसात नॉर्थ गोवा आपूण कॅन्डिडेट म्हणून. पूण तरी देखून त्यांनी डिफीटाचे खापर असे आणि कोणाचे न फोडता ते स्वता आपूण आपल्याचे घेतले असा. आणि त्याचबरोबर शुभेच्छा दिल्ले असतात जे कोण निवडून बाकीचे येले असतात. सीएलपीच्या वतीने बी आम्ही जे नवीन प्राईम मिनिस्टर जे परत रिपीट झालेले असतात श्री नरेंद्र मोदीजी त्यांना शुभेच्छा येतात. जे गोयात स इलेक्शनात दोन बाय दोन खासदारांची आणि चार जे बाय इलेक्शन हातू भीत ज्यांचे जे जीत झाले असतात त्यांना शुभेच्छा येतात. आणि सगळ्या गोयकारांक सीएलपीच्या वतीने आणि एक फावटी ज्याने ज्याने काँग्रेसच्या फाटल्यान रावले तिथं मतदान केले त्या सगळ्या लोकांचे आम्ही आभारी. आणि अनेक फावटी असेच एक संघ राहून म्हणटा असे कार्य करतले. ज्यांना असेंब्लीक सुद्धा प्रश्न येलो आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यात म्हणलं की आमचे बरे कामाक सदी सहकार्य असतले आणि बरे कामाक सहकार्य आम्ही देऊकच जाईल. लोकांचा कौल जो असा तो मानून घेऊन पुढे वचपास जाईल. हे लोकशाही पद्धतीचो देश आणि जे लोकांचा कौल असा हो मानून पुढे वचपास जाईल. आणि आम्ही बी त्याचप्रमाणे आम्ही हेच्या पहिली सुद्धा असेंब्लीक सुद्धा सिंगल लार्जेस्ट पार्टी असताना सुद्धा ज्यांना सगळ्यो गजाली खुबशे पावड्यांचेर आम्ही समजून घेतले असतात जे जे विषय उभारपास जाय जे जे विषय जे सरकारचे नदरे हाडून दिवपाक जाय ते दिल्ले आसा. पण त्याचबरोबर बाकी सगळे गजाली कडेन ज्यांना ज्यांना सरकारा सहकार्य करपाक जाय किंवा खास करून ज्यांना आरोग्य विषयी सुद्धा प्रश्न झाले त्यांना सुद्धा हे विरोधी पक्ष ह्या नात्यान सुद्धा आम्ही मनीसपणाच्या नात्यानं खूपशा काही गजाली केल्यो असतात. अशाच जर रावत झाल्यारच खं तरी देश फुडें सरपाक शकता एकमेकांक समजून घेत जाल्यार. पूण आनी प्रत्येकाने जर असले पॉझिटिव्ह विचार जर दवरीत जाल्यार सगळ्यो गजाली घडटात. आणि त्याचप्रमाणे जे सरकारा भितर आसात तेमी सुद्धा अशा लोकांनी असे विचार दवरपास जाय. सूट भावना जी असतात रेंज जो असा व कुशीन दवरून म्हणटा असे सगळ्यांक विरोधकांक सुद्धा तितलोच महत्व देऊन तितलोच रिस्पेक्ट देऊन जर सगळ्यांनी एक संघ राहून फुडें वचत जाल्यार आपले राज्य आपले देश फुडें व्हरपाक आनीक हे जातले. कौलेक साळीन आम्ही मानून घेतात आणि खरोखरच जे जे निवडून आयिल्ले असतात त्यांना आम्ही परत परत शुभेच्छा येतात. हा अध्यक्षांक त्यांनी असले थोडेशे कमी लोक असतात ज्यांची जबाबदारी जे डिफिटाची जबाबदारी पराजयाची जबाबदारी आपण घेता म्हणता हे थोडे लोक कमी असतात. खूपशे जाणार किती जाता एक पण पराजय झाला डिफीट झाला का त्या खापार कोणा तरी फोडप असं असतात. पण आज राष्ट्रीय अध्यक्षांनी आमचा तोच स्टँड घेतला गोयच्या अध्यक्षांनी आमचा तोच स्टँड घेतला आणि आमच्या वतीने बी आम्ही लोकांचा कौल मान्य करतात आणि जे विन झाले असतात त्यांना आम्ही सगळ्या शुभेच्छा येतात. पार्टी प्रेसिडेंट म्हणून हा खूप कमी पडलो असं म्हाका दिसता स्वतःक. पण बाकीचे आमचे सगळे पार्टीचे सगळ्या लिडरांनी काम केले आमच्या ब्लॉक लेवलाचे काम केले डिस्ट्रिक्ट लेवलाचे ऑफिस बिरांनी सगळ्यांनी काम केले. पण म्हाका दिसता एज अ पार्टी प्रेसिडेंट म्हणून हा ती पार्टी बाय इलेक्शनाक आणि दोन्ही पार्लमेंट इलेक्शनाक लीड करपाक हांव असमर्थ ठरलो. सो हांव कमी पडलो असतो. हय त्याच खातीर आमी गोंयच्या लोकांक धन्यवाद दिले की राष्ट्रीय ट्रेंड पळयलो जाल्यार आमी गोवा गोंयची परफॉर्मन्स लोकांनी आमकां बरो हे दिल्लो आसा. कारण लास्ट टायम आमची दोनूय पार्लमेंटरी सीट गेल्ली आशिल्ली ह्या फावटी एक पार्लमेंट सीट आमी परत घेवपाक आमी सक्सेसफूल ठरल्यात. एक सीट आमी नॉर्थाचे हरलेले आसात पूण आमी तीन असेंब्ली इलेक्शन्स हरलेले आसात. सो हे हेजी सगळी जबाबदारी कित्याक हांव घेता कारण सगळ्यांनी काम केलें कोणाकूच म्हणजे कोणे अशी पार्टी भितर कोणेच एंटी पार्टी एक्टिविटी काम करूं ना. पूण आमी एज अ प्रेसिडेंट हांव खंय तरी लोकांक कन्विन्स करपाक कमी पडला आसतलो.
How big boost is for you to win the South Goa Lok Sabha seat? And both the seats were with BJP. That is what we said. You can make out the sentiments of the people. Actually, गोंयच्या लोकांचो ऍक्च्युली सेंटिमेंट किती असा ओव्हरऑल तो एक वेगळो पळोवपाक मेळटा. कारण राष्ट्रीय ट्रेंड जी असा थंय बीजेपी आणि गेन जाता सगळी, आणि गोंयात ते 50% कमी पडतात. म्हणजे ते एक सीटही त्यांचं वयता आणि जी वोट्स आशिली ती कमी जाता त्यांची. सो ओव्हरऑल हे पळयलं जाल्यार कळटा की लोकल हितून लोक तसे खुश ना, पूण एक मोदीचे हेका ते अट्रॅक्ट जाल्ले आसात. कदाचित ते नॅशनलिझमाचे हेजेर असपाक शकता, हिंदुइजम जावपाक शकता, वेगवेगळे इशू जावपाक शकता. ओके, खंयचो इशू जावपाक शकता ज्या इशून लोक कदाचित आकर्षित जाले असपाक शकता. आता फाटल्या दिसांनी तुम्ही म्हटलेले की बाबू धर्म म्हटलेले की 23 तारीख जाऊन गव्हर्नमेंट सरकार आमचं असतं, या प्रश्नाचे तुम्ही किती आता पुढे पळय. हाजेर आमी आयज आतां प्रेस घेवन आमी फक्त लोकांक धन्यवाद, लोकांचे आभार मानतात आनी इतलें हें. पूण फुडलें जें कितें आसा तो सगळेच घाईन आतां उलोवन हें ना. वेट आनी वॉच म्हणटा इतल्याच खातीर इतलेंच म्हणटलो हें घडचें गांव. आयज आमी बेजिकली आयज मँडेट जाल्लो आसा आणि सध्याक जी सिस्टमान आम्ही काम केला, ज्या डेमोक्रेटिक सेटअपान आम्ही काम केला, म्हाका दिसता आयज हो लोकांक धन्यवाद दिवपाचो आणि डेमोक्रसीक कॉंग्रेच्युलेट करपाचो, डेमोक्रसीची जैत तो शेवट. सो थंय आयज ह्या घडयेक जस्ट हांवें आमी हांव हल्ला म्हणून हांवें ईव्हीएमाक जावं हाका ब्लेम करपाचे त्या हितूंक आमी वचना. पूण जनरली आमी एनालिसीस करतले, आमचे जे इंटरनली असेसमेंट असता तो डेफिनेटली करतले. आम्ही जे आमकां इश्यूज आमकां दिल्ली आमच्या काँग्रेस हायकमांडाकडे रेज करपाक थंय रेज करतले, आणि जे लोकां मदीं रेज करपाक इश्यू त्याही रेज करतले. पूण आयचे घडयेक आमी स्विकारतात की जो कौल जनतेन दिल्लो आसा तो आमी सामके ओपन काळजान स्विकारतात. विनिंग पेंजिम सीट दॅट इज ऑल्सो आफ्टर 25 इयर्स जो बीजेपीचो भाले किल्लो आशिल्लो, जे गोंयच्या हितून पणजे म्हणजे बीजेपीचे काळीज आशिल्ले. आणि तसे पळोवपाक गेल्यार पणजे म्हणजे ते आख्खे गोंयचे काळीज, आणि ते काँग्रेस पार्टी 25 वर्षांनी आमी जिकतात. सो म्हाका दिसता ह्या हेजेर आमकां उतरां येनाक पणजेच्या लोकांक धन्यवाद दिवपाक, कारण ही खूप मोठी बूस्ट काँग्रेस पक्षा खातीर, काँग्रेसच्या वावुरप्यां खातीर, कार्यकर्त्यां खातीर ही सगळ्यांत व्हडली बूस्ट. पूण जो मँडेट आमकां मेळटा तो कन्फ्युजिंग सो दिसता सारको, कितें एक्झॅक्टली लोक सांगपाक सोदतात बायपोलाचे हितून एक्झॅक्टली क्लियर आमकां कळना. पूण त्या खातीर आमी म्हणटा की पणजेच्या लोकांचे खास करून आमी धन्यवाद दिवपाक सोदता. कारण पणजे सारखो एक प्रेस्टिजियस जो बीजेपी खातीर प्रेस्टिजियस सीट आशिल्लो तो आमी जिकतात, म्हणून म्हाका दिसता खास करून आमी पणजेच्या लोकांचे धन्यवाद. आमच्या संपर्कांत आतां तेंची एरोगन्स जितली आसा तितली वाडटा हेच्या पयलीं आमी सांगलेले की तुम्ही एक कॉन्स्टिट्युशनाचे तो एक खासदार जे कायदे किती असा त्या तुम्ही एनकरेज करत असतात, तुम्ही किती इल्लिगलिटी एनकरेज करतात. आज तुम्ही पहिले म्हणजे लोकांचे धन्यवाद देऊपाचे, तुम्ही मुखार किती करतले ते सांगपाचे, तुम्ही रोकडीच भाषा करता आमदार फोडपाची, म्हणजे तुम्ही तुमच्या पैशाचो आणि बळाचो मानसिक बळाचो वापर करून ही फुडाफुडची जी हे असा ती तुम्ही चालू दवरपाक सोदतात. ही म्हाका दिसता दुःखद घटना, आणि ह्या आयच्या दिसांक जी पार्टी जिकता तिने तितलेच आनीक हे जावपाक जाय, खालतिकाय घेऊन त्या प्रमाणे लोकांक वचपाक जाय. म्हाका दिसता हो वेगळो अहंकार. वी हॅव नॉट एक्झॅक्टली गॉन थ्रू द रिझल्ट्स बिकॉज
वी आर स्टील बिझी विथ नॉर्थ गोवा पार्लम बिकॉज द रिझल्ट इज स्टील नॉट कम्प्लिटेड. सो वी विल डेफिनेटली मेक अनालिसिस अँड विल कम टू यू. There could be. We have made attempts actually. We have made attempts. It's not that we have not made attempts. Do you foresee another backbone or something which could take place with BJP's kind of talk sector? See, मक्का दिस्ता आशिक दे पैसे गोन अनेक जैसे दोन पहले चामदार गए ले अनेक तय कश करूँ स्ट्रगल करूँ कशे जिकला ते थंचे कार्यकर्ते आणि त्यांचे लोकच समगल्या. सो त्या हेजेर आणि खंयचेच आमदार असे पैसे घेऊन राजीनामा दितले म्हाका तर ते हे दिसना. तसे आमदार आमच्या आमच्या खंय उरलेले ना की जे पैसे घेऊन आमदारकीचो राजीनामा दितले. असे पैसे घेऊन राजीनामा दिवपाचे आमदार आमचे कडेन म्हाजे कडेन तर ते उरलेले ना काँग्रेसीन. आता ते बाकी खंयच्या आमदारांचे उलयता आमकां खबर ना.